या सूचनांचं काटेकोर पालन होणं देखील गरजेचं आहे। तुमच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे आणि खरतर आपण ऑनलाइन खरतर ही क्रिकेटची स्पर्धा करतोय त्यामुळे खेळ हा खेळासारखा होणं अपेक्षित आहे याची नोंद असू द्या। खरतर जर काही अनुचित काही आढळलं तर मात्र आयोजक जो निर्णय घेतील तो तिथे तुम्हाला मान्य करावा लागेल याची नोंद असू द्या। महाराजांच्या नावाने खरतर आपण ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहत आहोत। हा देखना सोहळा तुम्ही पाहता जाऊया मैदानाच्या आत मध्ये सामना सुरू होतोय। या वेळेस पहा तिथे वॉटर कॅच आयकॉन कृष्णा सातपुतेला बॅक टू दी पवेलियन परतावा लागेल। पप्पू बोरेकरचं देखील कौतुक करावं लागेल। तिथे अप्रतिम झेल पाहायला भेटला निलेश ढगेचा एक लाजवाब झेल। तिथे आयकॉनला मात्र शून्यावरती माघारी परतावा लागणार आहे। पहिल्या चेडूवरती खरं तर फटका चांगला होता परंतु तिथे झेल देखील लाजवाब टिपलेला आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश भोंडवे जो पाहायला मिळणार आहे। आयकॉनने मात्र आयकॉनचा झेल टिपलेला आहे। मला वाटतं कॅच ऑफ द डे असेल हा। तिथे मात्र 100% एफर्ट दिला आयकॉन निलेश ढगेने एक लाजवाब झेल टिपलेला आहे। धाव फलक मात्र स्थिर आहे अजून खातं मात्र उघडलेलं नाहीये। पहिल्या चेंडूवरती आयकॉनला परतावा लागेल बॅक टू दी पवेलियन। त्याच्यानंतर स्ट्रायकेट वरती योगेश भंडवे। ओहो बिग हिट केलंय शतरक्षक आहे निलेश ढगे डाऊन दी बॉल टिपतो झेल बॅक टू बॅक दुसरी विकेट। योगेश भंडवे देखील बाद बॅक टू दी पवेलियन। विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आयडॉल पप्पू पोळेकर आहे।